पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आळंदी देहू येथील दिंडीचं पुण्यनगरीत आगमन झालंय. या वारीचं पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. विविध उपक्रमातून पुणेकरांनी वारकऱ्यांची सेवा करून माऊलीचे आशीर्वाद घेतले. पाहूयात या दिंडी सोहळ्याची काही क्षणचित्र आणि आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या काही वारकऱ्यांच्या मुलाखती. माझं नाव नामदेव पाटलो पवार, राहणार पळशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे पायीवारीसाठी पंढरपूर ते पंढरपूरनं एस टीनं इथं प्रवास करून इथनं चालत पंढरपूरला जात. आता आमची 16वी वारी आणि आता पेरण्या 10-15% झाले आहेत. पाऊस काय भरपूर एवढा झालेला नाही आणि इथून पुढं पाऊस झाला तर आम्ही जास्त पेरणी आमचे होते. ऊसाची लागवण आमच्यात जास्त लई नसते, म्हणजे मका, भुईमूग, ऊस, कापूस काय आमच्याकडे नसतं. डाळिंबाच्या बागा भरपूर आमच्या, पाऊस जरी कमी असला शेती भरपूर आहे. शेती वारीला आलं, आम्हाला देवाची आवड आहे. आम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं म्हणत निघालेला संतश्रेष्ठ तुकाराम आणि ज्ञानोबा महाराज यांचे पालखी सोहळ्यातील वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल झाला. पुणे मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर पहिल्या दिवशी पुण्यनगरीत पालखी दाखल झाली, तर पिंपरी चिंचवडहून तुकाराम महाराज यांची पालखी खडकीमार्गे शहरात आली. पालखीसोबत येणाऱ्या भाविकांना विविध सामाजिक संस्थांनी वस्तू खाद्यपदार्थांचं वाटप केलं. नमस्कार माऊली, मी संदीप जगदावे फ्रंट पेज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी आलेली माऊलींची दिंडी तुम्ही बघत आहात, आपण वाकडेवाडीच्या जवळ आहे. स्वाभिमानी चर्मकार महासंघ यांच्यातर्फे या ठिकाणी सर्व ज्या काही माऊल्या जात आहेत त्यांची चप्पल, छत्री, बॅग्स वगैरे त्यांनी मोफत शिवून देण्याचं कार्य चालू केलेलं आहे. आपण हा चरणसेवा, चरणसेवा म्हणतात त्यांना, खूप सुंदर असं नाव दिलेलं आहे. आपण त्यांच्याशीच चर्चा करून त्यांनाच विचारू आहे की हे कधीपासून चालू आहे किंवा काय. नमस्कार माऊली, आपलं नाव? मी गोरख गणपत ननवरे, स्वाभिमानी चर्मकार महासंघ राष्ट्रीय सचिव म्हणून मी काम पाहतो. आपलं नाव? मी सुरेश शंकरराव पोटे, स्वाभिमानी चर्मकार महासंघ. की हे कधीपासून चालू आहे, मला सांगू शकाल हे कधीपासून आपली चरणसेवा चालू आहे? स्वाभिमानी चर्मकार महासंघातर्फे गेली 11 वर्ष ही सतत अविरत चरणसेवा चालू आहे आणि आम्ही इथे बूट, चप्पल, सँडल, त्यानंतर छत्री रिपेअर, त्यानंतर बॅग रिपेअर अशी वारकऱ्यांची सेवा करत असतो आणि आलेल्या सर्व भाविक वारकऱ्यांना आम्ही ही सेवा संघातर्फे, स्वाभिमानी चर्मकार महासंघातर्फे अविरत देत असतो. ही सेवा देत असताना आम्ही आमचे ओसवाल साहेब, फुली स्वर्गीय फुलीबाई मोहनलाल ओसवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही सेवा अर्पण करत आहोत.